दैनिक महाराष्ट्र महाराष्ट्राच्या प्रत्येक क्षणाक्षणाची बातमी। आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उल्हासनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं। जालन्यामध्ये अंतरवाली सराटी या ठिकाणी जारंगे पाटील त्यांचे सहकारी आणि मराठा आंदोलक जे बसले होते उपोषणाला, चौथा पाचवा दिवस होता, शांतपणे संयमीपणे आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने त्यांचा जो निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांनी उपोषण चालू केलेलं आहे, त्यावर जालन्याचे SP जे तुषार दोषी आहेत त्यांनी बळाचा वापर करून अमानुषपणे लाठी हल्ला केला। त्यामध्ये लहान बालकं, वयोवृद्ध तसेच महिला आणि पुरुषांवरती जो लाठी हल्ला झाला त्याच्यात महिलांवरती ही लाठी हल्ला झाल्याच्यानंतर काही लोकांनी त्या महिलांच्या परिधानावरती, त्यांच्या वेशभूषेवरती हात घातला। त्याच्यावरती मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्रभरामध्ये आंदोलनं केली गेली, निषेध मोर्चा व्यक्त केला आणि लेखी स्वरूपामध्ये त्यांच्यावरती विनयभंग दाखल करावा ज्यांनी महिलांवरती हात घातला आहे त्यासाठी पण आम्ही उल्लेख केलेला आहे। आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात उल्हासनगर येथून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा प्रांत कार्यालयावरती, प्रांत कार्यालयाला आम्ही निवेदन देणार आहे, पत्र देणार आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही नमूद केलेलं आहे की जे तुषार दोषी आहेत ते खरंच दोषी आहेत आणि त्यांच्यावरती कारवाई हो झाली पाहिजे, त्यांच्यावर सक्तीच्या रजेवर न पाठवता त्यांचं निलंबन झालं पाहिजे। त्याच व्यतिरिक्त मराठा आंदोलक जे होते ज्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले त्या मराठा आंदोलकांवरचे ते गुन्हे मागे घेण्यात यावे या सरकारने, आणि ज्यांनी पोलीस बळाचा लाठी हल्ला केला, ज्यांनी मनुष्यबळाचा वापर केला, ज्यांनी बळप्रवृत्ती दाखवून मराठा आंदोलकांवरती ज्या कर्मचाऱ्यांनी आणि पोलीस वृत्तींनी आपला खाकी दाखवला त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी आणि यापुढे मराठा समाजाला संयमी आणि शांतपणाचं तुम्ही जे प्रतीक दाखवता त्यासाठी आता हा जो हल्ला झालेला आहे याच्या विरोधात मराठा रस्त्यावरती उतरेल। तर हे पुन्हा आमचे 54+ मोर्चे जे झाले, 57-58 मोर्चे जे झाले ते शांत आणि संयमी झाले। यानंतर मराठा आंदोलकांना उग्र मोर्चा हातात घेऊन आंदोलन करण्यासाठी लावू नका, सरकारने हे लक्षात घ्यावं आणि यासाठी मराठा समाजाने आज जो निषेध मोर्चा केला आहे त्याच्या पुढे जर मराठा समाजाचे महाराष्ट्रातील तमाम मराठा आंदोलक हे एकत्र येणार आहेत आणि त्यापुढची जी आम्ही जे पावलं उचलणार आहे ती आम्ही ठरवणार आहे। जय जिजाऊ, जय शिवराय। दैनिक महाराष्ट्र महाराष्ट्राच्या प्रत्येक क्षणाक्षणाची बातमी।